नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्त्रीच्या जवळचा सगळ्यात महत्त्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र तर या मंगळसूत्राबद्दलचीच माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आपण मंगळसूत्र का घालतो मंगळसूत्रात काळेमणी का असतात लग्नामध्ये मंगळसूत्र उलटे का घालतात तसेच मंगळसूत्राच्या बाबतीत कोणत्या चुका या विवाहित स्त्रीने करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते प्र प्रत्येक स्त्रीच्या जवळचा दागिना म्हणजे तिचे मंगळसूत्र मंगळसूत्र एवढा दुसरा कोणताच दागिना स्त्रीला जवळचा नसतो आपल्याकडे लग्नामध्ये मुलींना मंगळसूत्र घालण्याची परंपरा पूर्व परंपरागत चालत आली आहे आजकाल शहरांमध्ये अनेक मुली लग्न झाल्यानंतरही मंगळसूत्र घालत नाहीत पण मंगळसूत्र नक्की का घालतात यासाठी महत्त्वाचे वैज्ञानिक कारण आहे याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण आपण सहसा या गोष्टींचा विचारच करत नाही की आपण मंगळसूत्र का घालतो मंगळसूत्रामध्ये काळेमणी का असतात तसेच मंगळसूत्र घालताना काही नियम आहेत जे आपण पाळायचे आहेत काही चुका करायच्या नाहीत तर ह्या गोष्टी काय आहेत हे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आपल्याकडे काही गोष्टी करण्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत आणि म्हणूनच आपल्या परंपरात त्याप्रमाणे बनवण्यात आल्या आहेत मंगळसूत्र हा लग्न झालेल्या स्त्रीचा महत्त्वाचा अलंकार मानला जातो मंगळसूत्र म्हणजे काय का तर मंगळसूत्र म्हणजे हा दोन शब्दांनी तयार झालेला एक शब्द आहे मंगळसूत्र म्हणजे मंगल आणि सूत्र त्याचा अर्थ होतो पवित्र असे सूत्र मंगळसूत्राला हिंदू धर्मामध्ये पवित्र सूत्र मानले आहे मंगळसूत्र कसे असावे तर बघा अलीकडे प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार मंगळसूत्राची निवड करत असतात तरीही प्रत्येक मंगळसूत्रात सोन्याची वाटी आणि काळेमणी हे असतातच भारताच्या संस्कृतीमध्ये मंगळसूत्र म्हणजे विवाहित महिलांसाठी सौभाग्याचे रक्षा कवच मान्यता येते नवऱ्याच्या आयुष्याची कुशलता ही मंगळसूत्रावर अवलंबून असते असाही समज आहे तर मंगळसूत्र घालण्यामागे वैज्ञानिक महत्त्व काय आहे मंगळसूत्र हे नेहमी गळ्यातच घातले जाते नेहमी मुलीनेच लग्न झाले आहे असे का दाखवावे असाही प्रश्न आजकाल विचारण्यात येतो परंतु मंगळसूत्र हे हृदयाजवळ येते त्याच्या दोन्ही ज्या सोन्याच्या वाट्या असतात या हृदयाजवळ येतात आणि त्यामुळे महिलांच्या हृदयासाठी हे उत्तम असते तसेच यामुळे रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो महिलांना सकारात्मक ऊर्जा मिळून घरातील स्त्री ही कायम आनंदी राहते असेही म्हणतात सहसा मंगळसूत्र हे पोटापर्यंत लांब असावे असे पूर्वीपासून सांगण्यात येते कारण पोटाजवळ अनाहत चक्राचे स्थान असते आणि मंगळसूत्राच्या वाट्या जेव्हा या अनाहत चक्राला स्पर्श करत राहतात यामुळे त्या स्त्रीचे मन हे शांत राहते त्यामुळे मंगळसूत्राची लांबीही पोटापर्यंत असावी अलीकडे मंगळसूत्र हे गळ्याबरोबर असते तसेच ब्रेसलेट मंगळसूत्र सुद्धा वापरण्यात येतात आपापल्या आवडी आणि निवडीनुसार अलीकडे मंगळसूत्र निवडली जातात मंगळसूत्रामध्ये काळेमणी का असतात तर मंगळसूत्रामध्ये जे काळेमणी आहेत तर ते का असतात असा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो आणि सुद्धा काही कारणे आहेत काळ्या मण्याचे नक्की काय महत्त्व आहे तर कोणत्याही नवीन गोष्टीला नजर लागते असं आपल्याकडे म्हटलं जातं यासाठीच मंगळसूत्रात काळेमणी हे ओवलेले असतात नव्या जोडप्याला व त्यांच्या संसाराला कोणाची नजर लागू नये संसार सुखाचा व्हावा यासाठीच मंगळसूत्रात काळेमणी असतात मग ही गोष्ट नवऱ्याला का लागू होत नाही तर असे सुद्धा म्हटले जाते परंतु मुली ह्या दुसऱ्या घरी जातात त्यांना खूप गोष्टींमध्ये सासरी तडजोड करावी लागते त्यामुळे त्यांची चिडचिड होऊ नये त्यांचे मन स्थिर राहावे यासाठी सोने व काळेमणी हे मंगळसूत्रात वापरले जातात मंगळसूत्रातील काळेमणी हे त्या स्त्रीला राहू केतू आणि शनीच्या दुष्प्रभावापासून वाचवतात असेही म्हटले आहे मंगळसूत्राचा एक असाही फायदा असतो की पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून पतीला आपल्या पत्नीसोबत प्रामाणिक राहण्याचे भान राहावे तसेच तिची आपल्यावर जबाबदारी आहे याची त्याला जाणीव व्हावी हाही यामागचा हेतू आहे लग्न जेव्हा होतं तेव्हा आपल्याला माहीत आहे की लग्नात उलटं मंगळसूत्र घालतात तर लग्नामध्ये उलटं मंगळसूत्र का घालतात मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्यतंतू असे म्हटले जाते मंगळसूत्रामध्ये दोन पदरी दोऱ्यात काळेमणी मध्यभागी चार छोटे काळेमणी व दोन वाट्या असतात त्यातील एक वाटी हे माहेर व एक वाटी सासर या स्वरूपात असते आणि ते दोन दोरे म्हणजे पत्नींचे बंधन असते आणि मध्यभागी असलेले चार मणी म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे स्वरूप असतात दोन वाट्यांमध्ये हळद कुंकू भरून ते उलटे घालण्याची परंपरा आहे अगोदर मी सांगितल्याप्रमाणे दोन वाट्या म्हणजे सासर आणि माहेर असते तसेच यामध्ये हळदी कुंकू हे घातले जाते तर हळदी कुंकू ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे हळद आणि कुंकू परंतु या दोन गोष्टी एकत्रपणेच शोभा देतात कोणत्याही धार्मिक कार्यात हळद कुंकू या दोन्हीलाही तितकेच महत्त्व आहे त्याप्रमाणेच नवविवाहित स्त्रीने तिचे सासर व तिचे माहेर हे दोन एकत्र बांधून ठेवावेत हा यामागचा उद्देश आहे त्यामुळेच वाट्यांमध्ये हळद कुंकू भरून ते लग्नामध्ये उलटे घालण्याची परंपरा आहे जर ते सुलटे घातले असते तर हळद कुंकू हे लपवले गेले असते ते दिसले नसते आणि त्या मुलीला जाणीव झाली नसती की आपल्या या मंगळसूत्रांच्या वाट्याप्रमाणेच आपले माहेर व आपले सासर हे एकत्रितपणे एक बांधून ठेवायचे आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगळसूत्र घालताना आपण ते कोणत्या पद्धतीने घालावे किंवा कोणती चूक आपण मंगळसूत्राच्या बाबतीत करायला नको तर मंगळसूत्र हे नेहमी शुभमुहूर्तावर खरेदी करावे आपण जे मंगळसूत्र घालतो ते लग्नामध्ये शुभ मुहूर्तावरती घातलं जातं आणि जेव्हा जा। जा। आपण नवीन मंगळसूत्र घालणार असतो नवीन मंगळसूत्र घेणार असतो तर तेव्हा ते नेहमी शुभ मुहूर्तावर खरेदी करावे तसेच नवीन मंगळसूत्र हे चांगल्या मुहूर्तावरच नेहमी घालावे मंगळसूत्र हे सतत काढू नये तर या गोष्टींची आपल्याला काळजी करायची आहे तसेच ज्योतिषशास्त्रात मंगळसूत्राबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आणि ती म्हणजे कोणत्याही स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे मंगळसूत्र घालू नये असे करणे अशुभ असते आणि याचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो दुसऱ्या महिलेचे मंगळसूत्र घातल्याने पती पत्नीमध्ये मतभेद निर्माण होतात आणि तणाव निर्माण होतो त्यामुळे आपले मंगळसूत्र कधीही कोणाला देऊ नका तसेच दुसऱ्याचे मंगळसूत्रही कधी घेऊ नका आता काही स्त्रिया हे मंगळसूत्र घालत नाहीत किंवा मंगळसूत्र कशा पद्धतीचं निवडावं कोणती डिझाईन असावी किती लांबीचं असावं तर हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे मंगळसूत्र घालणे न घालणे हे प्रत्येकाच्या मानण्यावरती आहे परंतु मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार आहे त्यामुळे तो प्रत्येक स्त्रीने परिधान हा करायलाच हवा अशी ही छोटीशी माहिती होती धन्यवाद